राजकीय सारीपाटावर कधी काय होईल हे सांगता येत नाही एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते त्यात हॅट्रिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना पक्षातूनच शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्याकडून आव्हान उभे केले आहे त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मतांच्या बेरीज वजाबाकी समीकरणातून अखेर मागील विधानसभा निवडणुकीत अल्पमताने पराभूत झालेले आणि भाजपमधून उमेदवारी लढलेले राजेश वानखडे यांना आता शिवसेना उद्धव ठाकरे गटातून उमेदवारी देऊन विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाकडून नवीन चेहरा देणार की विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी केनीकर चौकार मारणार अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे अंबरनाथमध्ये शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्यातील राजकीय वितुष्ट पाहता वाळेकर यांचे कट्टर समर्थक ॲडव्होकेट संदीप भराडे यांनी भावी आमदार म्हणून बॅनरबाजी झळकावून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे शहरात शिवसेना शिंदे पक्षातील दोन गटातील राजकीय स्पर्धा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाईत चांगलीच तापली आहे दरम्यान अंबरनाथमध्ये शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि विद्यमान शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यातील राजकीय वितुष्ट सर्वश्रुत आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना मतविभाजनाचा जास्त फटका बसण्याची शक्यता सुरू आहे अखेर कालच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून लक्ष घालून त्यांची भेट घेऊन राजकीय वितुष्ट दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ नांडगे उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्यासह भेट घेतल्याचा फोटो आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे त्यामुळे अखेर राजकीय चढाओढ स्पर्धेतून वितुष्ट मिटले की काय अशी रंगतदार चर्चा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात घुंगाऊ लागली आहे मात्र एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातून विद्यमान आमदार डॉ बालाजी किनीकर यांना चौथ्यांदा संधी मिळणार की नवीन चेहरा समोर येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही